दारू पिण्यास पैसे न दिल्याने बापाचा खून करणाऱ्या आरोपी मुलास श्रीराम शहर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी बबलू शेळके हा त्याचे वडील दिलीप शेळके यांना 31 ऑगस्ट रोजी रात्री दारू पिण्याकरिता पैसे मागत होता। त्यांनी पैसे न दिल्याने त्यांना आरोपीने मारहाण केली आणि त्यात ते बेशुद्ध पडले। अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळे यांनी तात्काळ तपास पथकास संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून आरोपीस ताब्यात घेण्याचे आणि बेशुद्ध इसम दिलीप शेळके यांना औषध उपचारासाठी घेऊन जाण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ संबंधित ठिकाणी गेले असता पथकास पाहून रेकॉर्डवरील आरोपी बबलू शेळके हा पळून जाऊ लागला असता पथकाने पाठलाग करत मोठ्या शेताफीनं त्यास ताब्यात घेतलं। तर बेशुद्ध पडलेले दिलीप शेळके यांना नातेवाईकांच्या मदतीनं औषध उपचारासाठी साखर कामगार हॉस्पिटल येथे पाठवलं असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं। तर या प्रकरणी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने वडिलांनी मला दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, दारू पिण्यासाठी मला घरातील भांडी विकू दिली नाही, म्हणून मी त्यांच्या डोक्यात छातीवर आणि गळ्यावर मारहाण करत जीवेठार मारल्याची कबुली आरोपी मुलगा बबलू शेळके यानं दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 श्रीरामपूर अहमदनगर।